क्रांतीचे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, ग्राहकांचे समाधान हेच आमचे ध्येय। आमचा पत्ता गट नंबर 468 हनुमंतवाडी आहे, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली। नमस्कार, आपण पाहत आहात कृष्णा काळसे जिओ मराठी न्यूज। विटा शहरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात या हेडलाईन्स मधून। अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षा कीर्ती शिलेदार आणि विष्णुदास भावे गौरव पदक प्राप्त ज्येष्ठ अभिनेते डॉक्टर मोहन आगाशे यांच्या हस्ते सांगली येथे जिओ मराठी संलग्न कृष्णाकाळ दिवाळी अंकाचा प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न। कृष्णाकाळ दिवाळी अंकाचे संपादक शंभुराज काटकर, पर्यावरणवादी कार्यकर्ते शिवाजीराव ओळकर, अखिल भारतीय नाट्य विद्या मंदिर समितीचे विनायक केळकर, ग्रामीण मराठी पत्रकार परिषदेचे राज्य उपाध्यक्ष शिवराज काटकर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती। सुप्रसिद्ध गलाय व्यावसायिक लक्ष्मण बिले पाचेगावकर यांच्या खणापूर रस्त्यावरील भगवान कॉम्प्लेक्स येथील ईशान ज्वेलरीचे नगराध्यक्ष प्रतिपाताई पाटील यांच्या हस्ते उद्घाटन। यावेळी माजी नगराध्यक्ष ऍडव्होकेट वैभव पाटील, उपनगराध्यक्ष प्रतिपाताई चोथे, भरत मुळी, ज्वेलर्सचे मालक लक्ष्मण बिले, जगन्नाथ बिले, दीपक बिले यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती। ईशान ज्वेलरीच्या माध्यमातून ग्राहकांसाठी नवनवीन प्रकारचे आकर्षक दागिने उपलब्ध करून देणार ज्वेलरीचे मालक लक्ष्मण बिले यांची माहिती। युवानेते ऍडव्होकेट धर्मेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विटा येथील खानापूर रस्त्यालगत उभारण्यात येणाऱ्या डी स्क्वेअर व पाटील अव्हेन्यू या दोन भव्य इमारतींचा भूमिपूजन सोहळा माजी आमदार ऍडव्होकेट सदाशिवराव पाटील यांच्या हस्ते संपन्न। माजी नगराध्यक्ष ऍडव्होकेट वैभव पाटील, ऍडव्होकेट धर्मेश पाटील, मंगेश चौगुले, जयदीप कदम यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती। विट्यातील सुप्रसिद्ध उद्योजक व सुदर्शन पाईप्स अँड फिटिंग्सचे मालक नितीन शहा यांची कन्या श्रेया शहा हिने लक्ष्मीपूजन व दिवाळी पाडव्यानिमित्त रांगोळीच्या माध्यमातून साकारले लक्ष्मी यंत्र। अभिनव संकल्पनेतून साकारलेली व आकर्षित करणारी लक्ष्मी यंत्राची रांगोळी पाहण्यासाठी परिसरातून गर्दी। रांगोळीसह डिझायनिंगच्या इतर क्षेत्रात लौकिक मिळवणाऱ्या श्रेया शहाचे मान्यवरांकडून कौतुक। गार्डी येथील अभियंता प्रसाद गणपती बाबर आणि मुलीच्या वाढदिवसानिमित्त न्यू इंग्लिश स्कूल गार्डी घाणवड या विद्यालयास दिला 11,000 मदत निधी। चिमुकली ईश्वरी बाबरीच्या वाढदिवसानिमित्त आमदार अनिल बाबर यांच्या हस्ते विद्यालयाचे शिक्षक आर बी पाटील यांच्याकडे धनादेश सुपूर्त। जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास बाबर, हेमंत बाबर यांची उपस्थिती। तांथडी फाट्यावरील रावण नाश्ता सेंटर फोडून 40,000 मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी केला लंपास। या प्रकरणी नाश्ता सेंटरचे मालक दिलीप किसन भोसले यांनी दिली विटा पोलिसात फिर्याद। निर्भीड, निपक्ष आणि पारदर्शी बातम्यांसाठी पाहत राहा फक्त कृष्णा काळसे जिओ मराठी न्यूज।